नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे प्रोटेक्शन फोर्स ची ही जाहिरात जी आहे ती सगळीकडे सर्क्युलेट होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असं सांगितलं जात आहे की बारा हजार पदांसाठीची ही भरती होणार आहे तर यामध्ये कॉन्स्टेबलचे नऊ हजार आणि सब इन्स्पेक्टरचे तीन हजार अशी पदं याच्यामध्ये भरली जाणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे सत्या पूर्णतः या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षांबाबत सर्व रिक्रुटमेंट्सबाबत जेन्युन आणि ट्रस्टेड माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आणखी काम करू शकतात आपले जे टेलिग्राम चॅनल आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला इंस्टंट अपडेट सर्व काही गोष्टींचे मिळत असतात ओके तर बघा मागच्या दोन तीन दिवसापासून ही जी पी डी एफ आहे मित्रांनो तर ती सर्क्युलेट होत आहे तर मित्रांनो काही काही जे मोठे युट्युबर आहे ज्यांचे पाच लाख दहा लाख पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत त्यांनी देखील याची पडताळणी करता याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि मित्रांनो ही माहिती जी आहे ती प्रसारित केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता हे जर तुम्ही पाहिलं तर कुठल्या एका वेबसाईटवरची ही पोस्ट दिसते आहे म्हणजे अशा प्रकारे नोटिफिकेशन तर कुठल्याच संस्थेचं किंवा कुठल्याच मंत्रालयाकडून अशा प्रकारचं नोटिफिकेशन जे आहे ते होत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा इथे इन्स्पेक्टरचा स्केल देखील चुकवलेला आहे बाकी विद्यार्थी मित्रांनो सर्व गोष्टी इथे बरोबर आहे परंतु इथे इम्पॉर्टंट डेट्स नाही आहे लिंक्स नाही आहे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे कुठे अप्लाय करायचं आहे ते नाही आहे ऑफिशियल वेबसाईट देखील इथे दिलेली नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात आहे किंवा ही जी नोटिफिकेशन आहे पूर्णतः फेक आहे त्याच्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नका तुमच्या आवडत्या ने एखाद्याने बनवले असेल याच्यावर व्हिडिओ तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर तुम्ही चेक करा कारण की चेक न करता म्हणजे खरंच जाहिरात निघाली आहे एका ऑफिशियल वेबसाईटवर चेक न करता जर व्हिडिओ बनवता असतील तर तुम्ही त्यांचे इंटेन्शन हे समजून घ्या की त्यांना काय करायचं इं आहे तर त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो असं याच्यामध्ये फसू नका होऊ शकतं की आणखी याच्यावर आता हे एवढी सर्क्युलेट झालेली आहे पूर्ण देशभरात ही जी पीडीएफ आहे ती सर्क्युलेट होत आहे व्हायरल होत आहे सोशल मीडियावर आणखी विद्यार्थी मित्रांनो एखादा स्कॅमर याचाच फायदा तुमच्याकडून पैसे देखील लुबाडू शकतो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सावध सावधा आता ऑफिशियल कन्फर्मेशन बघा मी तुम्हाला दाखवतो तर बघा ही ऑफिशियल वेबसाईट आहे रेल्वेची मिनिस्ट्री ऑफ रेल्वेची त्यानंतर ही आरपीएफ ची ऑफिशियल वेबसाईट आहे तर इथे मध्ये कुठलंच काही अपडेट नाही नो अपडेट्स त्याच्यानंतर ही त्यानंतर ही विद्यार्थी मित्रांनो इंडियन रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट आहे इथे देखील मित्रांनो काहीच अपडेट नाहीये त्यानंतर या भरती जी व्हायरल होत आहे तर त्याच्यावर बघा क्लॅरिफिकेशन दिलेला आहे ने प्रेस इन्फॉर्मेशन ने विद्यार्थी मित्रांनो यावर क्लॅरिफिकेशन दिलेला आहे बघा काय म्हटलं फॉल्स मेसेज इज बिंग ऑन सोशल मीडिया अँड प्रिंट मीडिया रिगार्डिंग फॉर ट्वेंटी थाउजंड पोस्ट ऑफ कॉन्स्टेल In RPF, it is informed for the guidance. ऑफ ऑल कन्सर्न दॅट नो सच नोटिफिकेशन हॅज बिन इश्यूड बाय आर पी एफ ऑर द मिनिस्ट्री ऑफ रेल्वे ऑन देअर ऑफिशियल वेबसाईट ऑर थ्रू अनी प्रिंट ऑफ ऑर इलेक्ट्रॉनिक मीडिया तर विद्यार्थी मित्रांनो पीआयबी कडून ऑफिशियल कन्फर्मेशन आले आहे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेने देखील कन्फर्मेशन याचं दिलेलं आहे की ही जी नोटिफिकेशन आहे पूर्णतः फेक आहे त्यामुळे याच्यावर विश्वास ठेवू नका ऑफिशियल नोटिफिकेशन कुठल्याही प्रकारचं असं जारी केलेलं नाहीये तर मित्रांनो मागे जी भरती झाली होती आरपीएफ साठी तर ती दोन हजार अठरामध्ये झाली होती त्याच्यानंतर एकही भरती याच्यामध्ये झालेली नाहीये त्यामुळे आता जी भरती होईल तर त्यासाठी कमीत कमी दहा हजार आणि मॅक्सिमम विद्यार्थी मित्रांनो एक बारा आर्पी एप, आर्पी एप ते पंधरा हजारापर्यंत व्हॅकन्सी ज्या जाऊ शकतात आर पी एफ आर पी एफमध्ये आणि मित्रांनो मी म्हणेन की नक्कीच तुमच्यासाठी ही चांगली संधी असू शकते जे मुलं पोलीस भरतीची वनरक्षकची तयारी करतात किंवा जे दारूबंदी पोलीसची तयारी करतात ते इकडे देखील प्रयत्न करू शकतात अजून याच ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आर पी एफ दोन हजार चोवीस रिक्रुटमेंटचं नोटिफिकेशन आपल्याला लवकरच बघायला मिळेल पुढच्या एक दोन महिन्यामध्ये तरी शक्यता कमी आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो एक जूनच्या आसपास आपल्याला याचं नोटिफिकेशन हे बघायला मिळेल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे ती पूर्णतः फेक आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अशा कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका तुमचे जे सोर्सेस आहेत तुम्ही जिथून अपडेट्स मिळवतात ते एकदा चेक करा किती ऑथेंटिक माहिती देतात का आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही सोर्स नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाऊनलोड करून घ्या बस तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो सगळे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळत जातील आणि आपल्या ॲपवर आपण एक डेडिकेशन जॉब अलर्टचं सेक्शन देखील आता करतो आहोत त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाही डेली तुम्हाला अपडेट्स जे काही असेल ते तुम्हाला जेन्युअन अपडेट्स यावर तुम्हाला मिळत जातील ठीक आहे तर मित्रांनो तुमचे मित्र जे असतील आता ही काही जणांचे व्हिडिओ पाहून किंवा टेलिग्रामवर वगैरे नोटिफिकेशन पाहून सर्च करत बसले असतील की जाहिरात कुठे शोधू त्याच्यानंतर अप्लाई कुठे करू तर त्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा की नोटिफिकेशन फेक आहे अजून ही सुरू झालेली नाही नोटिफिकेशन आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर धन्यवाद चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये